नमस्कार मित्रांनो रंग माझा वेगळा पुढचं पाऊल अशा अनेक सुप्रसिद्ध मालिकातून आपल्या अभिनयाची उत्तम कला दाखवणारी मराठ मोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर हर्षदा खानविलकर यांनी आजवर मराठी नाटक चित्रपट मालिका अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे आणि त्या एक निर्माते आणि वेशभूषाकार देखील आहेत लवकरच हर्षदा खानविलकर या लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत व त्यांच्या पुनरागमनाची बातमी ऐकताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे मित्रांनो अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा नवरा कोण व त्यांनी कुणाशी लग्न केले हा प्रश्न कायम त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो हर्षदा खानविलकर अनेक कार्यक्रमामध्ये भांगात कुंकू भरलेल्या अवस्थेत दिसतात मात्र त्यांचा नवरा कोण हे एक गुपितच आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचे लग्न झालेले असून त्यांचे पती निर्माते संजय जाधव आहेत अशा बातम्या सोशल मीडियावर अनेक यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात पण हे सत्य नाही सत्य काही वेगळंच आहे हर्षदा खानविलकर या आज वयाच्या पन्नासीच्या जवळपास आहेत व त्या आजही अविवाहित आहेत संजय जाधव हे त्यांचे पती नसून ते फक्त चांगले मित्र आणि मैत्रीण आहेत आणि संजय जाधव यांच्या खऱ्या पत्नीचे नाव पामेला जाधव आहे असे आहे त्यांना दोन मुली देखील आहेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचे अनेक वेळा संजय जाधव यांच्या फॅमिलीसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर व त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चॅनल टी व्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात जय महाराष्ट्र